मित्रांनो आज आपण जे आसन करणार आहोत त्याला म्हणतात प्रसरिता पदोस्तानासन प्रसरिता पदोस्थानासन करत असताना एका आसनपट्टीवर उभे राहावे आणि नंतर आपले हात एका टी आकारामध्ये आणि घोट्यापर्यंत खाली घेऊन शरीर खालच्या बाजूला झुकवावे आणि पाठ ताट ठेवावे पाय ताट ठेवावेत आणि खालच्या बाजूला जास्तीत जास्त झुकून कमरेमध्ये कंबर जास्तीत जास्त वाकवण्याचा प्रयत्न करायचा आहे परंतु याच्यावर बलप्रयोग करायचा नाही बलप्रयोग केला तर त्याचे निश्चित दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणून शक्य आहे तेवढ्या वेळेपर्यंतच आपण हे आसनाची स्थिती करायची आता हे आसन थोडंसं ज्या लोकांना मनक्याचा त्रास आहे अशा लोकांना करताना थोडी अडचण येऊ शकते कारण एकच गोष्ट आहे मणक्याचे आसन करत असताना पुढच्या बाजूला झुकायचं नाही पाठीमागच्या बाजूला झुकलं तर चालतं म्हणजे उदाहरणार्थ भुजंग आसन चालेल परंतु आसन या ठिकाणी चालत नाही आता हे आसन केल्यामुळे कोणते फायदे आहेत तर या आसनामुळे जे काही पायाचे दुखणं आहे किंवा सांधेवात आहे हा कमी होतो कमरेचा त्रासही ह्या आसनामुळे निश्चित पद्धतीने कमी होतो परंतु बरेच साधक असं विचारतात की आमच्या कमरेचा त्रास कसा कमी झाला नाही तर एक आणि दोन दिवस सराव करून कमरेचा त्रास कमी होणार नाही कमीत कमी अखंडीत कमी तुम्ही जर एक महिन्यापर्यंत सराव केला तर त्यानंतर तुम्हाला निश्चितपणे याचे फायदे झालेले दिसून येतील आणि बऱ्याचदा आसन योग आसन ह्या शब्दाचा अर्थच आपल्याला उमगत नाही तर योग आसन म्हणजे काय की आसन म्हणजे बसण्याची स्थिती आणि योग म्हणजे जोडणे बसण्याच्या स्थितीला आरोग्याशी जोडणे म्हणजे योगासन तर हे योगासनं आपण नित्य नित्यनियमाने जर केले तर याचा निश्चित फायदा होतो सकाळच्या वेळी योगासनं करावेत योगासनं करत असताना श्वासगती रोखून धरू नये किंवा अधिक वेगाने नैसर्गिकपेक्षा अधिक वेगाने श्वास घेऊ नये किंवा सोडू नये कुंभक किंवा रेचकसुद्धा सांगितल्याशिवाय करू नये कुंभक म्हणजे श्वास रोखून ठेवणे आणि रेचक म्हणजे बाहेर टाकणे